लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यावेळी समुद्रमार्गे त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. 1910 साली मारलेली ही उडी ऐतिहासिक उडी ठरली. म्हणूनच या उडीबद्दल राजकवी मनमोहन नातू म्हणतात, दुनियेमध्ये फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरास ओलांडून, हनुमंतानंतर आहे विनायकाचा मान. अंदमान हे नाव रामायणातील हनुमान या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. इसवी सन 1014 ते 1042 राजेंद्र चोल हा तामिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन सुमात्रा इंडोनेशियाच्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्यावेळी त्या बेटांना तीन मत्तीवू असे संबोधले जाईल. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या शिलालेखावरूनही स्पष्ट होते. भारताच्या आग्नेय दिशेस असलेला अंदमान निकोबार द्वीपसमूह हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर ही अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे. निकोबारी भाषा आणि बंगाली भाषा या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर दगडी, कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे. सेल्युलर जेल भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना कैदेत ठेवण्यासाठी इंग्रजांनी पोर्ट ब्लेअर येथे बनवली होती. ही जेल भारत देशापासून हजारो किलोमीटर लांब होती. इथे जाण्यासाठी समुद्रमार्गेच जावे लागायचे. आता वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरूनही जाता येते. अंदमान निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ते साहित्यिकही होते. सावरकरांनी त्यांच्या कमला काव्याची निर्मिती या सेल्युलर जेलमध्येच केली आहे. या समूहात असलेल्या रोज बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटांचे शहीद द्वीप तर हॅवलॉक बेटाचे स्वराज द्वीप असे नाव झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये भेट देण्याची मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चॅथम सॉ मिल, अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम ही आहेत. सेल्युलर जेल 24 डिसेंबर 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा थोटवण्यात आली होती आणि इथेच त्यांनी अनेक यातनाही सोसल्या होत्या. पण काळ्या पाण्याची शिक्षा हा भयावह प्रकार आज इथे नाही, मात्र ते जेल आजही शाबूत आहे. तेव्हाचे अंदमान थरका पुडवणारे होते, पण आजचे अंदमान? आज अंदमान एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे. चेन्नईहून टेक ऑफ करून पोर्ट ब्लेअरला आलं की विमानातून उतरताना समोरच लष्कराची आवाढव्य विमानं आपले स्वागत करतात. नंतर जसजसे आपण पुढे जातो तसं आपण अंदमानच्या प्रेमात पडू लागतो. निळाशार समुद्र, स्वच्छ समुद्रकिनारे, विपुल वनसंपदा असा निसर्गाने भरलेला खजिना इथे ओतप्रोत भरलेला आहे. सेल्युलर जेलमध्ये आपण लोखंडी जाळीच्या दरवाजातून
अनेक बुरुज असलेल्या या किल्ल्यावजा वास्तूंमध्ये शिरतो. साधारण 20 पावले पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक पिंपळाचे झाड लागते. या पिंपळाला इथलं कालपुरुष मानलं जातं. डाव्या बाजूला काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांचं स्मारक आहे आणि एक सतत तेवत राहणारी अमर ज्योत आहे. पुढे 10 ते 12 पावले पुढे गेलो की दिसतं ते सेल्युलर जेल. खरं तर इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जेलही ब्रिटिशांच्या स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. मध्यभागी एक मनोरा, त्यातून निघणाऱ्या 7 शाखा अशी त्याची आखणी आहे. प्रत्येक शाखेला 3 मजले आणि प्रत्येक मजल्यावर 21 कोठड्या. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर मधला मनोरा पार करूनच जावं लागतं. जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. प्रत्येक कोठडीची रचना अशी की खिडकीतून उजेड येईल पण बाहेरचा सूर्य दिसणार नाही. प्रातत्विधी आटोपण्यासाठी कोठडीत एक भांडं ठेवलेलं. कोठडीची कडी भिंतीत जवळजवळ फूटभर आत गेलेली आणि प्रत्येक शाखा एकमेकींना पाठमोरी असल्याने दुसऱ्या भागातल्या कैद्यांशी संपर्कच शक्यच नव्हता. म्हणूनच तर आपले बंधू बाबाराव सावरकर 2 वर्ष अंदमानात असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे कळलंच नाही. आता आत गेलं की आजूबाजूला छान हिरवळ दिसते. सुंदर बागा फुलवण्यात आल्या आहेत पण त्या काळी तिथे फक्त कोलूची करकर, बारीसाहेबांच्या आसुळाचे आणि कैद्यांच्या किंकाळ्यांचे आवाजच होते. बारीसाहेब म्हणजे डेव्हिड बारी, जे तेव्हा सेल्युलर जेलचे जेलर होते. मूळच्या आयरिश असणाऱ्या या बारींचा धाक असा होता की त्यांना लॉर्ड ऑफ पोर्ट ब्लेअर असं म्हटलं जात असेल. जेव्हा सावरकरांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा जनरल बॅरी सावरकरांना म्हणाले होते की 50 वर्षे कोण मरेल, कोण जिवंत राहील कोणालाच माहीत नाही. तेव्हा सावरकर त्यांना उद्देशून म्हणाले होते की हेही कोणाला माहीत आहे की 50 वर्षे हिंदुस्थानात इंग्रज राहणार आहेत की नाहीत. दुसऱ्या मजल्यावर सर्वात टोकाला आहे तात्यारावांची कोठडी. त्या वरांड्यातून चालत जाताना शाळेतल्या धड्यांमधून जयोस्तुते गाण्यातून मनावर ठसलेले सावरकर आठवतात. त्या कोठडीच्या जवळ पोचल्यावर तिथून बाहेर नजर जाते ती थेट फाशीगृहावर. इंग्रजांनी मुद्दाऊन सावरकरांना ही कोठडी दिली होती. रोज समोर फाशी जाणारे कैदी पाहून त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल असे बॅरी साहेबांना वाटत असणार. नंतर मागे फिरून त्या मनोऱ्याचा जिना चढून आपण गच्चीवर येतो तेव्हा आपल्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र दिसतो. त्याच्या अथांगतेला कुंडण देणारी हिरवीगार वृक्षराजी आणि सोबत असतो धुंद वाहणारा समुद्री वारा. पुढे या महाकाय सेल्युलर जेलच्या अजस्त्र थंडगार काळ्या भिंती डोळ्यात साठवत आपण खाली उतरतो. आपल्या इतिहासात एक अबोल साक्षीदार असलेले असं हे आहे सेल्युलर जेल. तिथला संध्याकाळी दाखवण्यात येणारा लाईट अँड साऊंड शो बघून आपण सेल्युलर जेलमधून बाहेर पडतो. या अनंत आठवणी मनात साठवून अंदमानला आल्यावर आपण तिथे भेट देण्याची ठिकाणं पुढील भागात पाहणार.